शुभप्रभात मित्रांनो, आणि सकाळच्या आता 6:15 झालेले आहेत आणि आज आम्ही चाललेलो आहेत मुंबईला. जायचं होतं थोडं लवकर, म्हणजे सकाळी 6:30 निघायचं होतं, पण नेहमीप्रमाणे आपल्याला झालेलं आहे उशीर. पॅकिंग तर सर्व झालेली आहे, फक्त आता बाईकचा आता कवर काढून लवकर निघायचं आहे. आणि इथे ना सासरे उभं आहे ना, काम करत आहेत, आणि आतमध्ये आपली चहा पण रेडी आहे. काम करत आहेत इथे, आणि इथे वंदनांना पाणी वरते. चाय झाली का? चालेल ना, चहा पिऊन ती कोरी चाय प्यायची जी मजा आहे ना, ती वेगळीच आहे. आणि सामान बघा किती आहे, 1, 2, 3, 4, म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला एवढं सामान असतंच. तर सर्व पॅकिंग झालेली आहे आणि याच्यामध्ये ड्रोन आहे. अरे हे राहिलं, हे टाकायचं राहिलं. इन्स्टॉलेशन झालेलं आहे पूर्णपणे, पण एक तुम्हाला सांगतो की ही जी मी बॅग वापरतो आहे ना, सॅडल बॅग, ती रायनक्स आहे, बेस्ट आहे आणि वॉटरप्रूफ आहे, एक नंबर आहे. आपण याचा पण रिव्ह्यू बनवणार आहे, एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, पण तुम्हाला सांगतो रायनक्सची जी क्वालिटी आहे ना, मस्त आहे, एक नंबर आहे. आता 15 मिनिटांमध्ये निघायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की सॅडल बॅग, टँक बॅग आणि पूर्ण रायडिंग जॅकेट घालून आता चाललेलो आहे. आणि आज गोप्रो काम करतोय की नाही बघायला लागणार आहे आपल्याला, कारण की खूप महिन्यानंतर काढलेलं आहे, साधारण 7-8 महिन्यानंतर काढलेलं आहे. भरपूर टाइम झालेला आहे, 8:15 वाजून गेलेत. दोनदा तीनदा सामान राहिलं होतं, ते परत टाकलंय बॅगेमध्ये. चला बाय, चला बाय, चला गणपती बाप्पा, मोर्या मंगल मूर्ती मोर्या. चला आपण आज जाणार आहोत ओणी मार्गे जाणार आहोत, ते पण शिवणा मार्गे करत ओणी ओणीवरून हायवेवरून आपण तसं जाणार आहोत. विचार केलेला राजापूरवरून जायचं म्हणून, पण थोडं लांब पडेल आम्हाला, कारण का इथून साधारण राजापूर 10-12 किलोमीटर आहे आणि इथून लवकरात लवकर ओणी मार्गे आम्ही लवकर पोचू. थोडा जो अँगल आहे ना तो सेट करावा लागणार आहे वाटतं. थोडासा रस्ता खराब आहे इथे, पण ठीक आहे. आज खूप दिवसानंतर मराठीमध्ये मोटो ब्लॉग चालू केलेला आहे, म्हणजे करतोय, तर कृपया करून समजून घ्या मला, पण कुठे चुकत असेल तर नक्की तुम्ही मला कळवा. सार्थक बाय बेटा. ऊन आताच लागायला लागलं आहे, थोडं सांभाळून गाडी चालवायला लागणार आहे, पुढे काही दिसत नाही आहे. गावी राहून आहे ना, खूप शिकायला भेटलं 8 महिने, तर बघूया जमलं तर आपण परत येणार आहोत 8-10 दिवसानंतर, या महिन्यानंतर परत गावी. बघूया आता कसं काहीतरी करावं लागणार, गावी पण थोडंफार बिझनेस आहे, म्हणजे आंबा काजू आहे, तो पण आपल्याला बघावं लागणार आहे की भविष्यामध्ये आपल्याला बिझनेस करता येतो की नाही त्यावर. पण आताच तयारी केली तर समजू शकतं, म्हातारपणी समजणार नाही. आणि सर्वांना सांगतो जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना सांगतो, गाव सोडलं असेल तर कृपया करून गाव सोडू नका, गावाकडे वळा. गावाकडे जी मजा आहे ती मस्त आहे, म्हणजे प्रत्येकाला सांगतोय, महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना सांगतोय की हा माझा एक मेसेज आहे, गाव सोडू नका, गावाशिवाय मजा नाही आहे कुठे. राईट साईडला तुम्हाला जो डोंगर दिसतो ना, त्याच्या बरोबर पायथ्याशी आपलं घर आहे आणि आपण आपल्या वाडीच्या इथून जाणार आहोत शिवण्यामार्गे उणी उणीवरून हायवेवरून मुंबईला. शॉपला कोणच नाही, चिपटेवाडी हा रोड आपल्या घरी जातो आणि आता आपल्याला जायचं ह्या रोडने. मोस्टली ह्या रोडला कोण नसतं, सहसा
हेल्प पाहिजे असेल तर माहीत नाही भेटेल की नाही, पण या रस्त्याला कमी असते. आणि आपली इथे बाग आहे तर इथे पण तुम्हाला दाखवतो की या रस्त्याच्या बरोबर बाजूला हे आपली झाड आहेत, त्याचबरोबर ही जी बाग तुम्हाला आंब्याची बाग दिसते आंबे काजूची, तर ही बाग आपली आहे. आणि ह्या ह्याला खिंडी म्हणतात जो हा डोंगर आणि हे आहे ना, तर ह्या इथे तुम्ही म्हणजे ना इथे खूप आहे ना वाघ असतात इथे, म्हणजे ब्लॅक पॅन्थर पण आहे इथे, म्हणजे काळा आपण बोलतो बघेरा तो इकडे आहे या साईडला. कारण की आमच्या वाडीतला खूप लोकांनी बघितलं आहे इथे, कारण की इकडचा जो परिसर आहे ना म्हणजे ससं कोण येत नाही, ये जा जी वर्दळ असते ती एवढी नाही आहे माणसांची, तर इथे वाघ असतात रात्री पण असतात या रस्त्यांवर असतात. म्हणून मी कधी या रस्त्याला येत नाही ससा, दिवसा पण येत नाही, पण कधीतरी असं बाईकने जायचं असेल तर मुंबईला किंवा यायचं असेल आणि किंवा शिवण्याला जायचं असेल तर या रस्त्याने जातो मी, पण ससा हा रस्ता मी टाळतो. रस्ता आणि हे जे गवत आहे आणि त्याचबरोबर झाड आहे ना असे भारा बाहेर आले तशी, आणि रस्ता एकदम आखूड झालेला आहे म्हणजे अरुंद झाला आहे. बघ कसा वाटतो रस्ता. ओ हो 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 हे हे. इथे खूप काही बघण्यासारखं आहे शिवण्यामध्ये. त्याचबरोबर आहे ना लेफ्ट साईडला म्हणजे इकडची जी माती आहे ना ते घसरण माती आहे, दरवर्षीप्रमाणे आहे ना पावसामध्ये खूप घसरण होते. तर इथे तुम्ही बघू शकता राईट साईडला आहे ना, मी गेल्या महिन्यामध्ये आलो तेव्हा बघितलंय, बघा घसरण माती आहे. आणि इथे जे दिसतं ना इथे एकदा खूप पाऊस पडला आणि दगड असे वरतून वाहत आलेली आहेत मोठी मोठी दगडे, आणि आता ती तोडून टाकलेली आहेत बहुतेक. पण ना खूप इकडची जी माती आहे ना ती बरोबर नाही, म्हणजे घसरण माती आहे एकदम, म्हणजे पूर्णपणे ना मला वाटतं ती माती आहे ना एकदम भुसभुशीत असावी. बायको रडते की काय कळत नाही, काय आलं म्हणाली गप्प गप्प काय? बहुतेक ती रडते आहे, कारण की खरोखर आहे यार आम्ही 8 महिने गावी राहिलेलो आहोत आणि एकदम वेगळं वाटतं आज आम्ही मुंबईला चाललोय म्हणून. बघितलं आता पडता पडता वाचलो आम्ही, ते दिसलंच नाही कारण की ना सूर्याचे जे किरण आहेत ना समोरून येतात, तर समोर तर दिसत नाही आम्हाला नीट. आता आपण पोचलेलो आहोत ओणी जवळ आणि आपण घेणार आहोत लेफ्ट मुंबईला जायला. रस्ता ठीक आहे, बऱ्यापैकी ठीक आहे, चांगला आहे, पण ना एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आपण जे आणलेलं आपल्या टायरसाठी म्हणजे ना आपण ना ट्यूब आणलेली, तर ती ट्यूब आपण विसरलो आहोत घरी. तर देवाच्या कृपेने काही झालं नाही पाहिजे मध्ये रस्त्यामध्ये, देवाकडे हीच विनंती करतो. चला चला हळूहळू राजापूर मार्गे आलो असतो तर आपल्याला मस्त रस्ता भेटला असता, म्हणजे हा पूर्ण राजापूर हवेपासून ते पूर्ण रस्त्याची आपल्याला आहे ना माहिती भेटली असते, म्हणजे रस्ता कुठे चांगला आहे कुठे नाही, पण हा रस्ता पूर्णपणे राजापूरपर्यंत चांगला आहे. आणि बाईकची रनिंग झालेली आहे 19,890, बरोबर 19,890 झालेली आहे. चला आता आपल्याला काउंट करता येईल, नेहमीप्रमाणे ना आपल्याला ना काही काउंट करायला भेटत नव्हतं, पण आज बघूया. पण मध्ये मीटर खराब नाही झाला पाहिजे, कारण येताना 8 महिन्यापूर्वी आहे ना येताना ना मीटर खराब झालेला, तर समजलं ना किती किलोमीटर आहे आपलं घर, पण साधारण 450 किलोमीटर एवढं नक्की आहे. चला मस्त की रस्ता लागला आहे आणि हळूहळू जावं लागणार आहे, कारण की टायर समजत नाही आहे पुढचा का मागचा, थोडंसं हलकासा स्किप मारतोय, पण मागचा जो टायर आहे ना थोडंसं असं बबलिंग म्हणजे असं हलतोय. आणि हा जो पेट्रोल पंप तुम्हाला दिसतो ओणीचा, तर आपला इथे एक मित्र आहे बावकर म्हणून, तर तो आपला सबस्क्रायबर पण आहे, गेले 3 वर्ष झाले आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. एकदा दोनदा आम्ही भेटलेलो आहोत या पेट्रोल पंपला. लांजा इथून 19 किलोमीटर आहे गणपती बाप्पा सुखरूप नाही सुखरूपान, कारण की टायर थोडा हलतोय ना त्याच्यामुळे. असा रस्ता पूर्णपणे मुंबईला झाला ना तर मग काही टेन्शन नाही आहे, लवकरात लवकर म्हणजे 7 तासामध्ये मुंबईला माणूस पोहोचू शकतो राजापूर ते मुंबई. आणि मी 70 स्पीडला चालवतोय गाडी आज, या बात आहे चालवत नाही कधी एवढं फास्टमध्ये, पण आता रस्ता चांगला भेटलेला आहे बऱ्यापैकी आणि उशीर झालेला आहे,
पण ठीक आहे, रात्रीचे मला वाटतं 10-11 नक्कीच वाजतील. आणि गव्हर्नमेंटला एक मनापासून थँक्यू बोलतो, कारण की त्यांनी ही झाडं लावलेली आहेत. तर जिथे डोंगर तोडले तर तिथे ना राईट लेफ्ट दोन्ही साईडला ना असे झाडं लावले, त्यासाठी मनापासून थँक्यू बोलतो. कारण की आपले ना कोकण आहे ना, कोकण सुंदर आहे तर सुंदर राहिलंच पाहिजे. हो हो, मस्त रस्ता आपल्याला भेटलेला आहे. असाच रस्ता पूर्ण झाला ना मुंबईपर्यंत, मग काय यार, मजाच मजा. मग लोक सॅटर्डे संडे राईडला येतीलच गोव्या साईडला, तारकली साईडला. ऊन तर प्रचंड लागायला लागलाय आता, आणि इथे काय काय ठिकाणी ना डायव्हर्शन दिले आहेत म्हणून थोडं हळू चालवायला लागतंय. पण आता नाही आहे, तर ह्या रूननी जावं लागायचं पहिलं, पण आता नाही आहे. पण टर्निंगला थोडी गाडी हळूहळू चालवा लागणार आहे. हे गणपती राया, रॉयल एनफिल्डवाल्यांना एक मनापासून एक विनंती करतो की कृपया करून राजापूर साईडला पण एक शोरूम काढा, कारण की ना इथे कुठलीही सेवा नाही आहे. डायरेक्टली आम्हाला रत्नागिरीला जावं लागतं राजापूरवरून, तर तो कमीत कमी 70-80 किलोमीटरचा पल्ला आम्हाला गाठावा लागतो, एवढा म्हणजे करावा लागतो. तर कृपया करून राजापूरला होत असेल तर उत्तम आहे. थोडी आता एक्सरसाइज करावं लागणार आहे, कारण की आहे ना पाठ दुखायला लागलेली आहे. आणि आपल्याला सीट पण चेंज करायची आहे, कारण की पावसात भिजून 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 सीटची वाट लागली आहे. दोन्ही साईडला रेती खडी टाकलेली आहे रस्त्याच्या कामासाठी, पण गेले 4-5 मिनिट झाले बघतोय की खडी अशीच आहे. गव्हर्नमेंटने माहीत नाही आहे की का असं केलंय, हॉटेल बार वगैरे चालू केले पण रस्त्याची कामं का चालू केली नाही आहे. तर इथे तर चालू केली नाही आहे, पण पुढे माहीत नाही चिपळूण साईडला केलं की नाही, पण इथे तर नाहीच केलं आहे. जे करायचं होतं ते केलं नाही, नको त्या गोष्टी. आपली गव्हर्नमेंट नेहमी पुढे असते. असं नागमोळी वळण आहे, ह्याला खरोखर ऊन लागतंय इथून. आणि ते आपल्या हेल्मेट मध्ये जो गॉगल आहे तो लावला की आपल्याला पुढचं काहीच दिसणार नाही. हा बाबा चल, सूर्यकिरण मागवणं असेल तर असं असेल तर चालवायला काही वाटत नाही, पण डोळ्यासमोर असं तर खूप अडचणी होतात. गाडी पळत नाही आहे, पिकअप घेत नाही आहे,
19,900 चला चला हळू हळू आणि आपले सबस्क्रायबर एक भेटणार आहे अनिकेत, तो पण चिपळूण लकाशेडी घाटामध्ये त्याचं गाव आहे, तर त्यांनी पण खूप मेहनत घेतली आहे त्या भावाने, खूप म्हणजे बोलतो ना खूपच, कारण की कमी टायमामध्ये त्याचं चॅनल मस्त ग्रो झालेलं आहे आणि 7,000 वरती त्याचे सबस्क्रायबर पण आहेत, मस्त आहे. तर तो आपल्याला भेटणार आहे, तर तो म्हणतो की जेवूनच जा घरी, म्हणजे मुंबईला जायचं असेल तर जेवूनच जा, त्याला अजूनपर्यंत सांगितलं नाही मी निघालो आहे म्हणून, पण तो बोलतो दादा येऊन जेवूनच जा तू, पण त्याला बोललो की बाबा मला लेट होणार आहे, म्हणजे कालच फोनवर बोललो, आज काय बोलणं झालं नाही आहे, तर त्याला भेटून आपण नक्कीच जाणार आहोत पुढे. सिद्धेश आहे काय बघूया, सिद्धेशला भेटून जाऊया, नाहीतर सिद्धेश ओरडेल. सिद्धेशचे बाबा आहेत. हा बाबा काय म्हणताय? नमस्कार सिद्धेश, घरी आहे काय? चालेल चालेल, मी आता मुंबईला चाललो आहे. हो लेट झाला आम्हाला, रात्री पोचू, रस्ते खराब आहेत पुढे, म्हणूनच नाहीतर थांबलो असतो खरोखर. सिद्धेशला सांगा म्हणून गेलो आहे, म्हणून मोबाईल आत्ताही बंद करून ठेवला, पुढे लागेल ना इमर्जन्सीसाठी म्हणून बंद करून ठेवला आहे. चला येऊ, हो चला बाबा. हा आईंना सांगा विचारलं म्हणून. एका गाडीवर आहे ना 4 जण आहेत, चालवणारा पुढे आहे, लाल टी शर्ट वाला आहे, आणि असे लोक फिरले ना आपल्या मुंबईमध्ये आणि चुकून मुंबईवरून इकडे आला गावी जाताना, म्हणजे गोव्या साईडला जाताना थंडर ऑन रोड, तर मग काय करणार, तुम्ही गेलात चौघांना खाऊन टाकेल तो बिचारा. आमचा भाऊ आहे तो थंडर ऑन रोड, रूल्स अँड रेग्युलेशनसाठी बाबा त्याचा हात कोण नाही पकडू शकत, तडके पाड आहे डायरेक्ट गावात, कळतच नाही. हे बघा हे बघा, 4 जण. थांबा आता मी कंप्लीटच करतो थंडर ऑन रोडला. पालीला पोचलोय, आता नाश्ता करावा लागेल. आपले ते कुठे गेले, नेहमी आम्ही इथे वडापाव खातो नाश्ता करतो, तर त्यांच्याकडे येतो आपण. हे बघ ते बघ, फुडे आहेत बाई, तेच हव्या आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवराय. चल नमस्कार, काय घेणार आहे? 2 वडापाव द्या ना. चाललो परत. हो परत चाललो, मध्ये बंद होत काय? बंद होत ना. नाश्ता झालेला आहे, पोट भरून वडापाव भजीपाव पॅटीस सगळं खाऊन झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया.